नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख, डिजिटल बनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। अरे राखी पाटील कमेंट्स करते, सर माझी ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट लॉस झाली आहे, वैलिडिटी सर्टिफिकेट आहे ओरिजिनल, बट एमपीएससी ला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायला सांगितले, काय करावे? माय कास्ट ओबीसी, कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल भेटेल का? हे बघा राखी, ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये डुप्लिकेट कास्ट सर्टिफिकेटचा असा कोणताही म्हणजे प्रोसेस नाहीये, आणि त्याच्या वॅलिडिटी, कास्ट वॅलिडिटी हे आपल्याला डुप्लिकेट भेटू शकते, त्याचा म्हणजे प्रोसेस आहे, परंतु कास्ट सर्टिफिकेटची तशी प्रोसेस नाही। आता तुमच्याकडे म्हणजे कास्ट वॅलिडिटी आहे परंतु कास्ट सर्टिफिकेट नाहीये, आता जर तुमचा कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुमच्या व्हॅलिडिटीला पण काही अर्थ राहत नाही, कारण व्हॅलिडिटी वरती तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर असतो, आउटवर्ड नंबर वगैरे, सिरियल नंबर, तुमच्या कास्ट कोणती आहे, ते सगळं जे डिटेल आहे ते तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे जो हरवलाय त्याची माहिती त्या व्हॅलिडिटी सर्टिफिकेटवर असते। म्हणजे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हा तुम्हाला तो तुमचा जुना जो कास्ट सर्टिफिकेट आहे त्याला व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे, ज्याने तुम्ही तुमची जात सिद्ध केली, करण्याचा प्रयत्न केलाय, आता तेच तुमचं हरवलेलं। आता याच्यासाठी पर्याय एकच आहे, बघा डुप्लिकेट कास्ट सर्टिफिकेट म्हणजे त्याची प्रोसेस कोणतीच नाहीये। आता तुम्हाला तुमचा जो संबंधित तहसीलदार किंवा एसडीओ आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा त्याला आपण प्रांत अधिकारी म्हणतो, तर यांना विनंती करायची, सर माझा असा असा प्रॉब्लेम झालाय, माझा कास्ट सर्टिफिकेट हरवलंय, त्याची झेरॉक्स वगैरे तुमच्याकडे असणारच, आणि मला या कास्ट सर्टिफिकेटलाच व्हॅलिडिटी मिळालेली आहे, जर मला हा कास्ट सर्टिफिकेट नसला तर मला अडचण होईल, तर त्यांच्याकडनं नवीन तर म्हणजे भेटणार नाही, डुप्लिकेट पण म्हणजे तो तसा क्रायटेरिया नाहीये, प्रोसेस नाहीये, नियम नाहीये, तर त्यांना सांगायचं तुम्हाला, सर यांना सर्टिफाईड केला तर मला माझं काम होऊन जाईल। तर तो तुमचा जो हरवलेला कास्ट सर्टिफिकेट आहे त्याला तुम्ही तिकडनं त्या ऑफिसमधनं सर्टिफाईड करून घ्या आणि त्यांना विनंती करावी लागेल, कारण हे तसं म्हणजे याच्या नियमामध्ये नाहीये, परंतु विनंती केल्यावरती देतात, तर ते तुम्ही सर्टिफाईड ते करून घ्यायचे, प्लस तुम्हाला एक अफिडेविट तयार करून घ्यायचे, प्लस तुम्हाला जी FIR ची एक कॉपी लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट हरवल्याबाबतचं, तर या तीन गोष्टी तुम्हाला करून ठेवायचे। त्याचबरोबर तुमचा जो एक ओरिजिनल, म्हणजे आता तुमच्याकडे ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट नाही म्हणून एक तुम्ही नव्याने एक कास्ट सर्टिफिकेट पण काढून ठेवायचंय, तर अशा प्रकारे हे केल्यानंतर ज्यावेळेस समजा तुमचं कुठं काही विचारणा झाली बाबा तुमचं कास्ट सर्टिफिकेट, तर तुम्ही तो सर्टिफाईड कास्ट सर्टिफिकेट दाखवू शकता, त्यांनी ओरिजिनल सांगितलं तुम्हाला सर्टिफाईड आहे आणि तो हरवलाय त्याच्या बाबतीमध्ये FIR ची कॉपी पण देऊ शकता, तर तुमचं कोणाला कुठं अडचण येणार नाही।